नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर आणि गडचिरोली. विद्यार्थी मित्रांनो, कालच आपला नीट यूजी 2024 चा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मी आज स्पेशल व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी, कारण कालपासून निकाल लागला त्यापासून बरेचसे विद्यार्थ्यांचे फोन मेसेज चालू आहे, बरेचसे मुलांचे फोन किंवा मेसेजला रिप्लाय देऊ शकलो नाही मित्रांनो, कारण काउन्सिलिंग मध्ये फुल बिझी आहो. तर मला तुम्हाला सर्वांना या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगायचं आहे की तुम्ही पॅनिक होऊ नका मित्रांनो, थोडंसं संयम ठेवा. ऑल इंडिया रँक आलेला आहे, ऑल इंडिया रँक मधनं जेवढं तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगता येणार नाही त्याच्यापेक्षा एकदम क्लिअर मध्ये तुम्हाला मला SML नंबर आल्यानंतर सांगता येईल. तर सध्या आता या आलेल्या रिझल्ट मध्ये महाराष्ट्रातले किती विद्यार्थी आहे याचे पण डिटेल्स NTA जाहीर केलेले नाही आहे, त्यामुळे जेव्हा SML नंबर, जेव्हा रजिस्ट्रेशन होईल महाराष्ट्रासाठी विद्यार्थ्यांचे आणि जेव्हा SML नंबर येईल स्टेट मेरिट नंबर, तेव्हाच तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ठरवता येईल की तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज मिळेल, कुठे नंबर लागेल, गव्हर्नमेंट मिळेल की प्रायव्हेट मिळेल की दोन्ही मिळणार नाही. आणि पॅनिक होण्याने काहीच होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं रिलॅक्स राहा. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो, कोणीही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. जीवनातली हीच एक मोठी, सर्वात मोठी परीक्षा नव्हती, याच्यापेक्षाही मोठ्या परीक्षा आपल्याला जीवनात फेस करायच्या आहेत. तर तुम्ही पेशन्स ठेवा, संयम ठेवा. मी ज्या मुलांचे कमी स्कोर आहे त्या मुलांसाठी संडेला येणाऱ्या एक स्पेशल काउन्सिलिंग सेशन ठेवलेलं आहे. पर्याय भरपूर आहे मित्रांनो, फक्त ते शोधावं लागतात. त्याच्यामुळे टेन्शन न घेता पर्याय शोधा हा माझा तुम्हाला सजेशन आहे. आणि ज्यांना चांगले स्कोर आलेले आहेत त्यांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला साधारणतः 15 दिवसांमध्ये टोटली तुमचे पिक्चर्स क्लिअर होऊन जाईल. आता येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये, पहिल्याच आठवड्यामध्ये तुमची ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होईल रजिस्ट्रेशन, आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं स्टेट काउन्सिलिंग सुरू होईल. आणि स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, SML नंबर आल्यानंतर ऑलमोस्ट पिक्चर 100% क्लिअर होईल मित्रांनो. म्हणून थोडस वेट करा, अजिबात पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. आता फक्त तुम्ही पर्याय शोधा आणि प्लॅन बी तयार ठेवा. जर हे नाही झालं तर दुसरा पर्याय का, प्लॅन बी साठी तुम्ही अदर स्टेटचाही विचार करू शकता. अदर स्टेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा अदर स्टेटचे कट ऑफ नक्कीच कमी आहे, प्रायव्हेटमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये नाही. तर तुम्ही अदर स्टेटचाही विचार करू शकता आणि वेगळे प्लॅन बी मध्ये अदरही ऑप्शन ठेवू शकता. MBBSला ऑप्शन तुम्ही BAMS ठेवू शकता, BAMSला ऑप्शन तुम्ही BDS किंवा BHMS ठेवू शकता किंवा फिजिओथेरपी ठेवू शकता, असे अनेक ऑप्शन्स आहेत मित्रांनो. वेळाअभावी मी तुम्हाला फोनवर किंवा मेसेजवर बोलू शकणार नाही, पण व्हिडिओच्या माध्यमात मी अपडेट राहणार आहे. तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि माझी कोणतीही मदत लागली तर माझा हेल्पलाईन नंबर जो तुम्हाला सर्वांना दिलेला आहे 8830989046 या नंबरवर टचमध्ये राहा मित्रांनो. भलेही उशीर रिप्लाय येईल पण रिप्लाय 100% येईल. 8830989046. या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो आहे की थोडंसं संयम ठेवा, नवनवीन अपडेट्स, नवनवीन व्हिडिओज माझे पुढे येत राहील. आता सुरुवात झालेली आहे, रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. तुम्हा सर्वांना ऑल दी बेस्ट, थँक्यू व्हेरी मच. इथेच थांबतोय.